आपण जो विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी तो म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी, या प्रश्नाचं उत्तरही आपण देऊन ठेवलेलं आहे, पण पुन्हा पुन्हा सांगतो त्याची दोन कारणं. एक म्हणजे माणूस हा विसराळू प्राणी आहे, तो कुठली गोष्ट सहज विसरतो म्हणून त्याला परत परत आठवण करून द्यावी लागते, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन नवीन लोक जेव्हा प्रबोधन ऐकायला येतात त्यांना ते समजावं, हा दुसरा हेतू. तर आपला हा जो विषय आहे माणसाचा जन्म कशासाठी, त्याचं उत्तर माणूस जन्माला येतो तो फक्त एकाच गोष्टीसाठी, आणि ते म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी. आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी ह्यामध्येच शहाणपण आहे, आणि ह्यामध्येच आपल्याला ज्याला आपण शुभनियती असं म्हणतो, हे शुभनियती निर्माण करण्याचं सामर्थ्य या सिद्धांतामध्ये आहे. म्हणून हा सिद्धांत आपण नीट समजावून घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी सांगितलं की शुभनियती आपण निर्माण करणार कशी, तर शुभनियती निर्माण करण्याचा मार्ग तो म्हणजे शुभचिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं आणि शुभ करणं, हा नियती शुभनियती निर्माण करण्याचा अत्यंत उत्कृष्ट सोपा सरळ आणि सीधा मार्ग आहे. आणि म्हणून ही शुभनियती निर्माण करण्याचा पहिला टप्पा म्हणजे शुभ चिंतन करणं, ह्याच्यावर आपण बरंचसं विस्ताराने पाहिलं. आणि ते पाहत असताना आम्ही मागल्या केपेला असं सांगितलं की शुभचिंतन करणं ह्याच्यामध्ये दोन भाग आहे, एक इष्टचिंतन आणि एक ईशचिंतन. इष्टचिंतन म्हणजे चांगलं चिंतन करणं, चांगल्या गोष्टींचं चिंतन करणं, आणि ईशचिंतन म्हणजे ईश्वराचं चिंतन करणं. आपण पहिला भाग जवळजवळ पाहिलेला आहे, आणि दुसरा भाग म्हणजे ईशचिंतन म्हणजे ईश्वर चिंतन, हा भाग आपल्याला अजून पाहायचा आहे. मी मागल्या केपेला कृष्णाचं उदाहरण दिलं होतं की भगवान श्रीकृष्णाचं चिंतन कंसाने वेगळ्या प्रकारे केलं, शिशुपालाने वेगळ्या प्रकाराने केलं, गोपीने वेगळ्या प्रकाराने केलं, आणि अशा प्रकारे हे निन्याळे भक्त ज्याला आपण म्हणतो किंवा निन्याळे भक्तीचे प्रकार ज्याला आपण म्हणतो ते त्यामध्ये आपल्याला दिसून येतात. सांगायचा मुद्दा असा की आता आपण एक वेगळ्या तऱ्हेने ईश्वर चिंतन ज्याला आपण म्हणतो म्हणजे ईशचिंतन ते आपण पाहणार आहोत. ते म्हणजे असं की प्रत्येक माणूस हा नेहमी भक्ती करायचं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला आपल्या शास्त्रामध्ये म्हणा किंवा संतांनी म्हणा किंवा आपले कीर्तनकार प्रवचनकार म्हणा, ही सगळी मंडळी आपल्याला नामस्मरण करा म्हणून सांगतात. नामस्मरण करणं म्हणजे त्यांच्या दृष्टीने भगवत चिंतन असं समजलं जातं, पण आमच्या दृष्टीने नामस्मरण आणि ईश्वर स्मरण ह्याच्यामध्ये फरक आहे. नामस्मरणामध्ये लोक नाम घेतात पण त्यात स्मरण नसतं. मी काय म्हणतो ते पुन्हा एकदा लक्षात ठेवा, आणि मी काय सांगतो त्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये श्रोतृवर्गाने. नामस्मरण माणसं करतात त्यावेळेला ते नाम घेतात पण स्मरण करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या हातून खऱ्या अर्थाने ईश्वरस्मरण घडत नाही, होत नाही. आता मी उदाहरण देतो तुम्हाला की नामस्मरण ज्यावेळेला बरेच लोक करतात, बहुसंख्य लोक, त्यावेळेला ते नामाचा उच्चार करतात. उदाहरणार्थ राम राम राम, श्रीराम जय राम जय जय राम, किंवा विठ्ठल विठ्ठल, किंवा रामकृष्ण हरी, किंवा ओम नमः शिवाय, श्री गुरुदेव दत्त, ओम गंग गणपतये नमः, वगैरे 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 जे आपण नाम घेतो, या नामात आपण उच्चार करत असतो नामाचा, पण तिथे स्मरण नसतं. आणि म्हणून हा नामाचा उच्चार आपण जो करतो त्याच्यामध्ये उच्चारामध्ये आणखीन प्रकार म्हणजे असं की काही लोक नामाचा उच्चार करतात, काही लोक नाम जप करतात.
जप करतात म्हणजे त्या नामाचा पुन्हा 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 उच्चार करतात, म्हणजे त्याला जप असं म्हणतात. उच्चार करणं म्हणजे कधीतरी आपले येता जाता उच्चार करणं, आणि जप करणं म्हणजे त्या नामाचं पुन्हा 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 उच्चार करणं, हा जप झाला. काही लोक नामसंकीर्तन करतात म्हणजे संगीतामध्ये देवाचं नाम गातात. काही लोक नामघोष करतात, अनेक मंडळी एका ठिकाणी येतात आणि नामघोष करतात. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या प्राथमिक अवस्थेमध्ये महत्त्वाच्या आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपण ज्यावेळेला शाळेमध्ये जातो तेव्हा के जीमध्ये म्हणा किंवा आपली पूर्वीची डिग्री म्हणा, त्यावेळेला आपण पूर्वीचा असा एक काळ होता की श्री गणेशाय नमः असं आपण शिकत होतो. पहिलं शिकायचं काय? श्री गणेशाय नमः, आणि मग बाकीचं सगळं शिकायचं. नंतर थोडंसं काळ बदलला तसं आणखीन एक प्रकार असा घडला की श्री गणेशाय नमः लोक देवालाच विसरले, गणपतीलाही विसरले, आणि लोकांनी ग म भ न हे शिकवायला सुरुवात केली आणि लोक गम भन शिकवायला लागले. आता हे जे गम भन शिकवतात त्याच्यामध्ये मला एक गंमत आढळून आली, ती म्हणजे अशी की ग म भ न र स तळ असं त्याच्यामध्ये शिकवण्यात आम्हाला जे आलं ते तुम्हाला सांगतो की शिकवलं काय गेलं ग म भ न र स तळ. आता पूर्वीच्या काळी श्री गणेशाय नमः शिकवत होते, त्याच्यानंतर मग काळ बदलला, लोक देवाला विसरले, गणपतीला विसरले आणि ग म भ न र स तळ हे शिकवायला सुरुवात झाली. आता ग म भ न र स तळ ह्याच्यामध्ये सुरुवात ग, ग म्हणजे गदडा, आणि शेवटी र स तळ म्हणजे रसा तळाला जा, आणि अशा तऱ्हेने श्री गणेशाय नमः गेला आणि ग म भ न र स तळ आपल्या नशिबी आलं, तेही गेलं. आणि आता के जी हा प्रकार आला आणि ए बी सी डी वगैरे वगैरे लोक शिकवायला लागले. सांगायचा मुद्दा असा की आपण ज्या वेळेला शिक्षण घेतो, मग ते मराठीतलं असू दे, इंग्लिशमध्ये असू दे किंवा कुठलंही, त्यावेळेला सुरुवातीला आपल्याला 12 खड्या ज्याला आपण म्हणतो, मुळाक्षर ज्याला आपण म्हणतो, ते मुळाक्षर आपल्याला पहिले शिकावे लागतात. 12 खड्याही शिकावे लागतात. मुळाक्षर म्हणजे ए बी सी डी इंग्लिशमध्ये, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ग म भ न मराठीमध्ये, श्री गणेशाय नमः मराठीमध्ये, हे आपल्याला शिकविण्यामध्ये येत होतं आणि अजूनही आता शिकविलं जातं. आता इथेच आपण थांबतो का? आपण इथे थांबत नाही, तर हे इट इज अ बिगिनिंग, ही सुरुवात आहे शिक्षणाला, ज्याला आपण सुरुवात म्हणतो, ती शिक्षणाची सुरुवात इथून झालेली आहे. हे जर आपल्या लक्षामध्ये आलं तर आपल्याला इथे थांबायचं नाही आहे. ए बी सी डी करत जन्मभर वाचायचं नाही आहे, किंवा गमभन रसदळ जन्मभर करायचं नाही, तर आपल्याला पुढे जायचं आहे. पहिलीच जायचं आहे, दुसरीच जायचं आहे, तिसरीच जायचं आहे, एस एस सी व्हायचं आहे, मग आपल्याला ग्रॅज्युएट व्हायचं आहे, अशा तऱ्हेने आपल्याला पुढे 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 जायचं असतं. तसं ज्याला आपण नामस्मरण असं म्हणतो, तो भक्ती मार्गातला, अध्यात्म मार्गातला, परमार्थ मार्गातला एक सुरुवातीचा टप्पा आहे. आणि हा जो सुरुवातीचा जो टप्पा आहे तिथेच जर तुम्ही थांबलात आणि पुढे जर गेला नाही तर तुमची परमार्थात प्रगती होणार नाही आणि तुमची अध्यात्मात प्रगती होणार नाही आणि प्रपंचातही प्रगती होणार नाही. मी नेहमी एक उदाहरण देतो की आपण ज्यावेळेला अगदी लहान होतो आणि आपल्याला चालता येत नव्हतं, त्यावेळेला आपले आई वडील काय करायचे? पांगूळ गाडा द्यायची. आणि हा पांगूळ गाडा आपण लहानपणी धरायचो, पण चालता येत नव्हतं आपल्याला आणि म्हणून आईने आपल्याला पांगूळ गाडा दिला, आणि तो पांगूळ गाडा घेऊन आपण प्रथम चालण्याचा प्रयत्न करायचो, अभ्यास करायचो आणि अशा तऱ्हेने आपण चालायला शिकायचो. आता पांगूळ गाडा लहानपणी दिला आणि म्हणून तोच जर आपण कायम 25 वर्षाचा घोडा झाला तरी पांगूळ गाडा घेऊन फिरायला लागला तर लोक त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेतील. सांगायचा मुद्दा असा
की आपण ज्या वेळेला नामजप करतो किंवा नामोच्चार करतो त्यावेळेला ते नामस्मरण नसतं हे मला सांगायचं आहे. मला महत्त्वाची गोष्ट काय सांगायचं आहे की नामस्मरणामध्ये स्मरण हा महत्त्वाचा भाग आहे आणि नाम हे त्यासाठी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नामाने नामीचं स्मरण म्हणजे नामस्मरण, नामाने देवाचं स्मरण म्हणजे नामस्मरण, नामाने ईश्वराचं स्मरण म्हणजे ईश्वर स्मरण. आणि म्हणून हे ईश्वर स्मरण, ईश्वर चिंतन ज्याला आपण म्हणतो, ते आपण ज्या वेळेला नामस्मरण करतो त्यावेळेला नामस्मरणामध्ये आपण नामाचा उच्चार करतो, नामाचा जप करतो, नामाचा घोष करतो, नामसंकीर्तन करतो, पण त्यात स्मरण नसतं. स्मरण कधी येतं? ज्या वेळेला तुम्हाला त्या नामीची ओळख होते तेव्हा तुम्हाला त्याचं स्मरण व्हायला लागतं. मी काय सांगतो ते नीट लक्षात घ्या की नामस्मरणामध्ये स्मरण महत्त्वाचं आहे हे मी पुन्हा सांगतो. आणि स्मरण आपण कोणाचं करायचं? देवाचं करायचं, परमेश्वराचं करायचं, ईश्वराचं करायचं. आता ईश्वराचं स्मरण, परमेश्वराचं स्मरण जर आपल्याला करायचं असेल तर परमेश्वराची ओळख नको, ईश्वराची ओळख नको, देवाची ओळख नको. जर त्याची ओळख नसेल तर आपण त्याचं स्मरण करणार कसं? आपण करू शकत नाही. ज्या गोष्टीला आपण कधी पाहिलेलं नाही किंवा जी गोष्ट कधी आपण बघितलेली नाही त्या गोष्टीचं तुम्ही स्मरण करणार कसं? आणि म्हणून तुम्हाला जर स्मरण करायचं असेल तर आधी देवाशी ओळखावे, मग तयाचे भजन करावे, अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे. ओळख हा शब्द आहे. आता आपण बघा, एखादा माणूस आपल्या ओळखीचा नसतो, आपण त्याला कधी पाहिलेला नसतो, काय नसतो काय नसतो. आणि रस्त्यातून आपण जात असताना तिथून दोन माणसं येतात, त्यातलं एक आपला मित्र असतो आणि दुसरा आपला अनोळखी असतो. तो मित्र आपल्याला त्या अनोळखी माणसाची ओळख करून देतो, हे अमुक अमुक बरं का, हे आमच्या ठिकाणी नोकरीला आहे बरं का, वगैरे वगैरे तो सांगतो. म्हणजे त्याची आता ओळख करून दिल्यानंतर मग तुम्ही जेव्हा त्याचं नाम घ्याल तेव्हा तो तुमच्या आपोआप स्मरणात येईल. त्याचं रूप, त्याचं एकंदर बोलणं वगैरे सगळं तुमच्या चटचट लक्षात यायला लागेल. हे मी काय सांगतो आहे की जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत आपल्याला स्मरण करता येत नाही. जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत स्मरण करता येत नाही. मी एक उदाहरण दुसरं देतो की 25 वर्षाचा एक तरुण माणूस आहे, 25 वर्षाचा एक तरुण माणूस आहे, त्याचं लग्न झालेलं नाही, अजून त्याचा साखरपुडा झालेला नाही, अजून त्याने कुठेही जमवलेलं नाही. मी 3 गोष्टी सांगितल्या मुद्दाम. असा हा तरुण 25 वर्षाचा माणूस, ह्याला जर तुम्ही सांगितलं तू तुझ्या बायकोचं स्मरण कर, तुझ्या बायकोला डोळ्यासमोर आण, तर तो सांगेल मी बायकोलाच जर पाहिलेलं नाही, बायकोचाच जर पत्ता नाही, तर मी बायकोचं स्मरण करणार कसं, असं तो तुम्हाला सांगेल. म्हणजे बायकोचं स्मरण तेव्हाच तो करू शकतो ज्या वेळेला त्याचं एक तर लग्न झालेलं असलं पाहिजे किंवा साखरपुडा झालेला असला पाहिजे किंवा त्याने आपली भावी पत्नी म्हणून अगोदरच जमून ठेवलं असलं पाहिजे. तर पत्नी म्हटल्यानंतर, बायको म्हटल्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर ती येईल, तसं देवाचं आहे. आणि म्हणून देवाचं स्मरण करण्यासाठी देवाची ओळख व्हायला पाहिजे. आता त्याच माणसाचं मी आता पुन्हा सांगतो तुम्हाला, हा 25 वर्षाचा जो तरुण मनुष्य, त्याचं आता 1 वर्षानंतर लग्न झालं किंवा त्याचा साखरपुडा झाला किंवा त्याचं कुठेतरी जमवलं आणि ही आपली भावी पत्नी हे त्यांनी निश्चित केलं. आता साखरपुडा झाल्यानंतर ही आपली बायको हे एकदा त्याला निश्चित कळल्यानंतर आता बायकोचं स्मरण कर म्हटल्याबरोबर बायको त्याच्या डोळ्यासमोर येईल, त्याच्या डोळ्यासमोर बायकोच येईल.
आता आणखीन एक मुद्दा सांगतो तुम्हाला, बायकोचं स्मरण कर असंही सांगायला नको, स्मरणच त्याचं सुरू झालं. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं जे तुकाराम महाराज म्हणतात, तसं हा जिथे जाईल तिथे त्याला बायकोचं स्मरण, जिथे जाईल तिथे त्याला बायकोचं स्मरण. पूर्वी तो साड्याच्या दुकानावरून जायचा पण त्या साड्याकडे ढुंकून बघायचा नाही. पण साखरपुडा झाल्यानंतर हा ज्या वेळा त्या दुकानावरून जातो साड्यांच्या दुकानावरून, त्यावेळेला तो दुकानात शिरतो, त्या ठिकाणी साड्या बघतो आणि ही कुठली साडी आपल्या बायकोला चांगली दिसेल, कुठली साडी आपल्या बायकोला आवडेल ह्याचा विचार करून तो साडी घेतो. हे का होत आहे? ह्याचं कारण एकच की त्याची बायकोची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर तो स्मरण करायला लागला. आता त्याला स्मरण कर असं त्याला सांगावं लागत नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधणी, ते विठ्ठलाला उद्देशून म्हटलंय, इथे हा बायकोला उद्देशून म्हणतो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधणी, तो हा विठ्ठल बरवा नव्हे ती बायको बरवी, अशा तऱ्हेने त्याचं एकंदर सुरू होईल. हे मी काय सांगतो आहे की ज्या वेळेला त्याची आणि बायकोची ओळख होते बायको म्हणून, त्यावेळेला त्याला बायको म्हटल्याबरोबर स्मरण बायकोचं होतं. इतकंच नव्हे तर स्मरण त्याचं सुरूच होतं बायकोचं. हे मी का सांगतो आहे हे उदाहरण प्रत्येकाला समजण्यासारखं आहे म्हणून मी हे उदाहरण सांगतो, की ह्याच्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षामध्ये येईल की ओळख झाल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीचं, त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं, त्या वस्तूचं आपल्याला स्मरण करता येत नाही. ज्याने कधी आयुष्यात आंबा पाहिलेला नाही, ज्याने कधी आयुष्यात आंबा पाहिलेला नाही आणि अशा माणसाला, म्हणजे एक आफ्रिकेतला एक माणूस आलेला इकडे, त्याने कधी आंबाच बघितलेला नाही आणि कोकणामध्ये आला आणि त्याला आंबा दिलेला नाही अजून, पण आंबे फार गोड असतात, आंबे फार चांगले असतात, दिसायला फार सुंदर असतात असं आंब्याचं वर्णन केल्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर काय येईल? त्याच्या डोळ्यासमोर काही येणार नाही, फक्त आंबा हा शब्द त्याच्या डोळ्यासमोर येईल. आंबा किंवा इंग्लिशमध्ये मँगो हा शब्द त्याच्या डोळ्यासमोर येईल, पण ते जे फळ आहे ते त्याच्या डोळ्यासमोर येणार नाही, ती चव त्याच्या लक्षात येणार नाही, त्याचं रूप ते त्याच्या ध्यानात येणार नाही. पण तुमचं आणि आमचं तसं नाही, आपण आंबा म्हटलं रे म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर आंबा येतो, तो खाल्लेली आपली चव आपल्याला चटकन ध्यानात येते, त्याचं रूप आपल्या लक्षामध्ये येतं आणि आता आंब्याचे दिवस कधी येतील म्हणून आपण वाट पाहतो. ह्याचं कारण काय? ह्याचं कारण एक आंबा आपण पाहिलेला आहे, आंबा आपण खाल्लेला आहे, आंबा आपण अनुभवलेला आहे, म्हणून आपण आंबा पाहिल्याबरोबर आंबा डोळ्यासमोर येतो. ह्याच्या उलट आफ्रिकन माणसाला ज्याने आंबा पाहिलेला नाही त्याला आंबा शब्द डोळ्यासमोर येईल पण आंब्याचं त्याला स्मरण होणार नाही किंवा आंबा त्याला दिसणार नाही, डोळ्यासमोर येणार नाही. ही मी दोन उदाहरणं दिली त्याच्यावरून तुमच्या ध्यानात येईल की आपण ज्यावेळेला नामस्मरण करतो त्यावेळेला आपण नाम घेतो. जसं आंबा हे नाम घेतो तसं विठ्ठल, राम, श्रीराम, जयराम, जय जय राम असं आपण नाम घेतो. हे नाम आपण घेत असतो इथे स्मरण नसतं, कारण देवाची ओळख झालेली नसते. इथे आपल्याला देवाची ओळख झालेली नसते म्हणून आधी देवाशी ओळख हवी, मग तयाचे भजन करावे, अखंड ध्यानची धरावे पुरुषोत्तमाचे असं संतांनी म्हटलेलं आहे. हे सांगायचा मुद्दा काय की देवाची ओळख झाली पाहिजे. देवाची ओळख कोण करून देणार? कोणीतरी ओळख करून दिल्याशिवाय ओळख होत नाही. सामान्यपणे अपवाद आपण सोडायचा, सामान्यपणे ओळख करून दिल्याशिवाय आपली ओळख होत नाही आणि म्हणून कोणीतरी ओळख करून द्यावी लागते आणि हे कोणीतरी जो ओळख करून देतो ना त्याला आपण सद्गुरू असं म्हणतो. म्हणून सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय धरावे ते पाया आधी आधी, आपणासारी काही करीती तात्काळ नाही काळ वेळ त्याला, लोह परिसाची न साय उपमा सद्गुरू महिमा अघात
तुका म्हणे कैसे आंधळे जन विसरूनी गेले खऱ्या देवा। आता इथे लक्षात घ्या की तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरु वाचूनी सापडेना सोय, की सद्गुरूशिवाय तुम्हाला ही ओळख होणार नाही, आणि म्हणून सद्गुरूचा शरण जा। शरण जायचा अर्थ लोटांगण घाला असं नव्हे, लोक त्याचा भलता सलता अर्थ करतात। सद्गुरूला शरण जा म्हणजे लोटांगण घालणं नव्हे, तर सद्गुरूकडून ज्ञान मिळवणं। गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जायचे, की गुरु तेथे ज्ञान। म्हणून गुरुकडे जायचं कशासाठी? ज्ञान घेण्यासाठी। शाळेमध्ये कशासाठी जायचं? ज्ञान घेण्यासाठी। कॉलेजमध्ये कशासाठी जायचं? ज्ञान घेण्यासाठी। तसं गुरुकडे कशासाठी जायचं? ज्ञान संपादन करण्यासाठी। आणि म्हणून गुरुच्या ठिकाणी म्हणा किंवा सद्गुरूच्या ठिकाणी आपण शरणागत व्हायचं, याचा अर्थ ज्ञान मिळवण्यासाठी त्यांच्याजवळ जायचं, हा त्याचा अर्थ। कुठली मूर्ती डोळ्यासमोर येणार नाही। आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्हाला जर देवाचं नामस्मरण करायचं असेल तर स्मरण महत्त्वाचं आहे, नामाने स्मरण करायचं आहे, नामीचं म्हणजे देवाचं हे लक्षामध्ये ठेवून नामस्मरण करायचं आहे, हे जीवनविद्या सांगते। आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहा।